तिची आई तिला म्हणाली की पोपटच बरा, मिठू मिठू करतो, पेरू मिरची खातो, पाहुण्यांचं छान स्वागत करतो, आणि विशेष म्हणजे लोखंडी गंजलेल्या पिंजऱ्यालाही छान हिरवगार करतो. तर बाबा तिला म्हणाले, थुई थुई नाचणारा मोर किती सुंदर, तू शिकावस कथ्थक, ही पुरी कर माझी इच्छा. तर तिचा दादा तिला म्हणाला की मी रंगवलेल्या फुलपाखरांचे रंग पाहिले होतेस ना तू, मग तू पॅलेटभर पसरून माझ्यासारखी चित्रकारच हो. मग कुणी म्हणालं, ज्याची शिकार करावीशी वाटते ते काळवीट बर, हरण बर, नक्षीदार शिंगांचं सांबर बर, कुणी म्हणालं हत्ती बरा, कुणी म्हणालं संख्येने कमी होत चाललेला पट्ट्या पट्ट्यांचा वाघही बरा, मग कुणी गाय म्हणालं, गाढव म्हणालं, कासव बिसव म्हणालं, पण ती भुलली नाही बरं त्यांच्या शब्द वर्णनांना. ती भुलली नाही त्यांच्या आवडत्या पक्ष्यांना, प्राण्यांना. तिचं आपलं ठरलं होतं, कधीही चिमटीत, शिकारीत किंवा पिंजऱ्यात न अडकलेला कावळाच बरा. तिला कावळा शिवला आणि ती सहज वेगळी झाली या बेगडी दुटप्पी समाजापासून, तुटली ती आपल्या हक्काच्या अवकाशात उंच उंच भराऱ्या मारण्यासाठी, तुमच्या आमच्यातून वेगळी ठरण्यासाठी, बाहेरची ठरण्यासाठी, पण आपल्या हक्काच्या अवकाशात.